आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकालाच काही ना काही शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा सर्व समस्या व आजारांवर माफक दरात दर्जेदार आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळावी या उद्देशातून वैद्य निलेश लोंढे यांनी निर्विकार आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना मोशी प्राधिकरण येथे केली व एका छताखाली वेगवेगळ्या आजारांवर तज्ञ वैद्यांकडून ट्रीटमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध केली. येथील वातावरण, स्टाफ, तज्ञ वैद्यांची टीम आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी रुग्ण ठणठणीतच बरा होतो. त्या अद्ययावत आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यावर व कार्यपद्धतीवर स्टार सिटी वनने टाकलेला हा प्रकाश ज्योत. नमस्कार, मी वैद्य पृथ्वीराज पोपटराव बोलतो. मी MD पंचकर्म असून गेली 7 वर्ष झालं मी आयुर्वेदाची चिकित्सा करतो आहे. म्हाळसाकांत चौक आकुर्डी या ठिकाणी माझा 7 वर्षापासून दवाखाना आहे. त्याचबरोबर निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल भोसरी या ठिकाणी मी गेली 2 वर्ष झालं सुपर स्पेशालिटी म्हणून काम करतो आहे. या ठिकाणी थायरॉईड विकारावरती तज्ज्ञ म्हणून मी काम करतो आहे. थायरॉईड विकार म्हणजे नक्की काय? तर थायरॉईड ही शरीरामध्ये असणारी एक अंतःस्रावी ग्रंथी आहे, एंडोक्राईन ग्लँड आहे. या एंडोक्राईन ग्लँडतर्फे शरीरामध्ये 3T3, T4 आणि TSH अशा प्रकारचे काही हार्मोन सिक्रेट होतात. TSH हा पिट्युटरी ग्लँड म्हणजे पियुषिका ग्रंथी याच्यातर्फे सिक्रेट केला जाणारा एक हार्मोन आहे. थायरॉईड ग्लँडच्या सिक्रेट केल्या जाणाऱ्या हार्मोन्समुळे शरीरामध्ये निरनिराळ्या प्रकारची कामं केली जातात, जसं की आपल्या शरीरामध्ये होणारं पचन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन यांचं पचनांचं नियमन करण्याचं काम थायरॉईड ग्रंथी करत असते. शरीराची होणारी वाढ, त्याचबरोबर शरीरातलं होणारं प्रजनन काम, शरीरातल्या मेंदूची वाढ याच्यावरती थायरॉईड ग्लँड हे नियमन करण्याचं काम करत असते. थायरॉईड ग्लँडचं आजार होणे म्हणजे नक्की काय असतं? तर थायरॉईड ग्लँडमधून सिक्रेट होणारे T3, T4 आणि या हार्मोनचं सिक्रेशन कमी किंवा जास्त प्रमाणात होणे. जेव्हा हे सिक्रेशन्स कमी होतात तेव्हा त्यांना आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणत असतो, आणि जेव्हा हे सिक्रेशन्स गरजेप्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा त्याला आपण हायपरथायरॉइडिझम असं म्हणत असतो. आणि हे हायपरथायरॉइडिझम या आजारामध्ये निरनिराळ्या प्रकारची लक्षणं दिसतात, जसे की जेव्हा T3 आणि T4 सिक्रेशन कमी होतं त्यावेळेला वजन वाढणे, पाळीची अनियमितता होणे, त्याचबरोबर शरीराचा थकवा निर्माण होणे, आणि अशा प्रकारच्या लक्षणांमुळे बऱ्याचदा स्त्रिया जास्त प्रमाणामध्ये अफेक्टेड असतात. हा आजार जो आहे हायपोथायरॉइडिझम हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात सापडत असतो. निर्विकार या ठिकाणी आपण थायरॉईडवरती चिकित्सा करत असताना प्रथमतः रुग्णाची लक्षणं पाहून त्याचे कारण म्हणजे हेतू शोधून कोणत्या कारणांमुळे हा आजार झालेला आहे त्याच्यावरती काम करतो, आणि त्याच्यानंतर पंचकर्म औषधं यातर्फे वेगवेगळ्या प्रकारची चिकित्सा वापरून आयुर्वेदाची चिकित्सा केली जाते, आणि यामुळे आजार हा बऱ्याचदा आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न होत असतो. रुग्णाला T3 आणि T4 हे सिक्रेशन शरीरामध्ये होत व्यवस्थित नसल्यामुळे जी काही गोळी खायला लागते ती बऱ्याच वेळा कमी करता येते. सर्वच पेशंटमध्येही करता येते असं नाही, पण बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला याच्यासाठी रिझल्ट मिळत असतो. तर अशा प्रकारे जी आपण चिकित्सा करत असतो त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांना चांगले अनुभव आले.